महाराज, आराध्य देवत राजे छत्रपति शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अण्णा भाऊ साठे अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मेहकरून आलेले शिवसेनेचे आमदार संजयरावजी रायमुरकर साहेब, आपल्या जवळचे पाचोऱ्याचे आमदार माझे चिरंजीव किशोरप्पा पाटील, मुक्ताई नगरचे आमदार चंदू भैया, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पीएम पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सुभाष अण्णा, आदरणीय ऍडव्होकेट संजयरावजी महाजन, चंदन पाटील, जिजाबराव पाटील। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245। व्यासपीठावर उपस्थित सगळे सन्माननीय अतिथी, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री मुकुंदरावजी, त्याचप्रमाणे दुसरे रिपब्लिकनचे अध्यक्ष आदरणीय मुकुंदरावजी, समोर बसलेले सगळे सन्माननीय मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, दरवर्षी पाऊस आला म्हणजे माझा वाढदिवस येतो, म्हणून मी सगळ्यांना सांगत होतो की थोडं कमी बोललं तर बरं होईल, कारण की पाऊस एक लग्नापर्यंत पोहोचलाय। माझ्या वाढदिवसामध्ये जवळपास असे 5-6 वाढदिवस झाले की मी सभेला उभा राहिलो आणि पाऊस आला। खरं म्हणजे पावसाची गरज असते, देवाचीच करणी असते आणि नारळात पाणी असते। माझ्या हातात लक्षात आलं अप्पा की देवाने मला त्यावेळी सभा का मोडायला लावल्या की एक काळ म्हणले गुलाबराव तुझा असा येईल की तू पाणी पुरवठा मंत्री होशील। मागच्या वर्षी याच मैदानावर आपली सभा झाली आणि 15-20 दिवसांनी आपला पिक्चर बदलला। सुभाषांना आम्ही तिकडचं लफडं तोडलं आणि तुमच्याशी लफडं तोडलं। आणि आता तुम्ही आम्हाला वचन दिलंय की छोडेंगे ना हम तुम्हारा साथ हो साथी। मागच्या वेळी जर आत्तर दे उभे राहिले नसते तर मी 1,00,000 मतांनी अण्णा निवडून आलो असतो। पण आता त्यावेळेस मी निवडून आलो, तुमचे सगळ्यांच्या कृपेनं आलो। तुम्ही जर आता बरोबर राहिले, तुमचे 60 जर मला मिळाले तर मला 1,07,000 मत मिळाली होती, 10-20,000 नाराज झाले असतील। आणि तुमचे जर 60 मी प्लस केले तर मी 147 वर जातो। मी सभा घेणार नव्हतो पण कार्यकर्ते तरुण पोट्टे काही यावेस ऐकत नव्हते। हे माझं चार्जिंग मशीन आहे, हे माझं चार्जिंग मशीन आहे। ज्या ऐऱ्या गैऱ्या नत्तू खऱ्यांना वाटत होत ना गुलाबराव पाटलांची हवा संपली आहे, अरे तुमच्या छातण्यामध्ये भगवा झेंडा घालून हा गुलाबराव पाटील पुन्हा निवडून येणार आहे। गुलाबराव पाटील दिवसभर गिर 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 फिरतो, मंत्रीपद कधी मिळवत नाही। त्याच गल्लीमध्ये राहतो ज्या गल्लीमध्ये गुलाबराव पाटलाचा जन्म झालाय, त्याच दौलत महाजनची भाजी खातो, त्याच गोपीची भाजी खातो, कुठली तर हतो हा तो गुलाबराव पाटील आहे। त्या गुलाबराव पाटलाला संपाला तुमचे बाप जादे जरी खाली उतरले तरी तुम्ही गुलाबराव पाटलाचं प्रेम विकत घेऊ शकत नाही। अरे नुसता रडणारा माणूस या गुलाबराव पाटलाच्या दरवाजावरून कधी खाली हात वापस गेलेला नाही आहे।
आणि काही लोक आता मला पस्त्या पैशांची मस्ती दाखवत आहे. काढा तुमच्या नोटा झोऱ्या टाकून ना वाटा नोटा. अरे तुमच्याकडे नोटा वाटायची ताकद आहे, आमच्याकडे नोटा हिसकवण्याची ताकद आहे. तुम्ही गुलाबराव पाटलाच्या नांदी लागू नका. मी माझ्या अवतारवर गेलो नाहीये. जर मी माझ्या अवतारवर गेलो तर तुम्हाला पळणं मुश्किल करून देईल. मी कोणाचे प्लांट गळप केलेले नाहीये. घरांचे पैसे खाऊन मी घरात बसलो नाहीये. आणि ते धरणगावचं भूत माझ्या नावानं बोमलणार. अरे ये तुझ्यामध्ये दम आहे ना, ये ही जागा शिवसेनेची आहे ना, ये तिकीट घे. चारी मुंड्यात चीत नाही केलं तर बापाचं नाव नाही लावणार. ये मैदानात. मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गीता या कुरान उठाले, शब्दों से एहसान उठाले. कोई भरोसा नहीं है जीवन का, जाने भगवान मुझे कब उठाले. मी तो माणूस आहे, माझ्या अंगात काय गर्व येईल हो. हाफ चड्डी पासून या गावाने मला पाहिलंय. अजून मी माझी टपरी विसरलो नाही, ठाकूरजीवर बसतो. अजून मी विसरलो नाही आहे. मला काय दाखवणार आहे, मला काय गर्व आहे. आम्ही दोघं बाप बेटे 24 तास फिरतो, 24 तास. 5 मिनिटात निरोप लागला आम्हाला काल की बस पलटी झाली. 5 मिनिटात पोहोचलो तिथं, 5 मिनिटात. हे काम आहे आमचं. आमच्या ॲम्ब्युलन्स 12 ॲम्ब्युलन्स 10 मिनिटात आल्या. 12 ॲम्ब्युलन्स. गाडी कुठली होती माहितीये? गाडी होती अकोल्याची. जात कुठे होती माहितीये? अहमदाबाद. पण माझं पूरं गाव लटकलं तिथं. गावाचा प्रत्येक हिंदू मुसलमान बौद्ध माणूस लटकला आणि सगळ्या माणसांना बाहेर काढलं. त्यामुळे मला फार वाईट अनुभव आले माझ्या आयुष्यात. ज्यांना ज्यांना मी मोठं केलं आता तेच मला बाबू म्हणताय. हमने हमारे पीठ पे जितने खंजीर निकाले, जितने लोगों को हमने गले लगाया. मित्रांनो, ज्या लोकांना मी मोठं केलं ते लोक मला आता मला शिकवत आहेत. माझ्यापासून तुम्ही गेले असाल, माझ्यापासून तुम्ही फुटले असाल, पण माझ्याबरोबर ही जनता माझ्यापासून फुटलेली नाही याचा गर्व मला आहे. मी मंत्री आहे पण अजून मी छोटा पोट्टा भेटला तर मी त्याच्यासारखाच होऊन जातो. तरुण मुलं अजूनही त्यांना मी वाटत नाही 57 आहे. कोणी 77 म्हणते तुम्ही मला आत्ताच म्हातारा करायच्या मागे आहे का? चंदू भैया तुम्हाला मंत्री व्हायचं तर आताच होऊन जा बाबा, पण 77-77 करू नका. सांगायचा अर्थ असा आहे की मी सर्वसाधारण माणसांमध्ये वागणारा माणूस आहे. आज माझ्या गावाच्या पाण्याची टेस्टिंग झाली. 1 महिन्यानंतर येत्या जुलैमध्ये 5 जुलैला जवळपास दररोज पाळधी गावाला पाणी मिळणार आहे. दररोज. आज आम्ही टेस्टिंग केली 20 मिनिटाची. काही भागात जिथे जिथे न जुळले जवळपास 80% या गावात पाणी गेलं, त्या गावात पाईप जुळणे सुरू आहे म्हणून तिथे थांबलंय. पण दोघं एकत्रित सोडावं म्हणून आम्ही 5 जुलै तारीख ठरवलेली आहे. दररोज पाणी. आता धरणगावमध्ये आता त्यांनी म्हणलं की हंडा मोर्चा काढू. कोण काढतं हंडा मोर्चा? जे नगराध्यक्ष होते माझ्याबरोबर तेव्हा त्यांना हंडा बी दिसला आणि पाणी बी दिसलं नाही. म्हणजे माझ्याबरोबर 25 वर्ष राहिले तर गुलाबराव पाटील बहुत अच्छा. आणि वर्षभरात काय रोग झाला मला? कोणता मला रोग आला की तुम्ही मला इतकं वाईट म्हणतायत, आरोप करतायत की गुलाबराव पाटील हा गद्दार आहे? हो, मी गद्दारी केली, मी उठाव केला, पण तो उठाव वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा मी उठाव केलेला आहे. ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उघडली, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी शिवसेना स्थापन केली, त्या विचाराला जर तुम्ही फारकत देत असाल तर आम्ही तुमच्या बरोबर नाही. म्हणून आम्ही तो पक्ष सोडला.
उद्धव ठाकरेंशी आमचं वाईट नाही आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार का पकडला याच्याशी आमचा विरोध आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते, बाळासाहेबांचे शब्द होते की ज्या दिवशी मी काँग्रेसशी युती करील त्यांच्या विचाराशी जाईल त्या दिवशी भला की मी माझं दुकान बंद करून टाकेल पण मी काँग्रेसशी युती करणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला तेवत ठेवलंय. आम्ही काँग्रेसशी फारकत फाडली आणि आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर जुडलो आहेत. आज बरं वाटलं, आप्पा माझा बॅलन्स जसाच तसा आहे. समोरच्यांच्या लाईनी बंद झाल्या आता. इस मार की सभी लाईने व्यस्त आहे, कृपया थोडी देर के बाद डायल करे. आप्पा तुम्ही जर सकाळी 7 वाजता आले असते, 7 वाजेपासून तर आतापर्यंत एखाद्या गावामध्ये यात्रा असती देवीची, तशी या पाणीवाल्या बाबाची आज यात्रा होतीये. गरीब माणूस, फाटका माणूस, शेतकरी माणूस, सरपंच, पंचायत समिती मेंबर, सर्वसाधारण माणूस, सर्व जाती धर्माचे, मुसलमान, हिंदू, बौद्ध मला भेटायला येत होते. आणि मग मला वाटलं की बेटा डरने की बात नाही आहे. आणि आता त्यांनाही हा निरोप गेला असेल, सुदवरी आहे, सुदवरी आहे, सुदवरी रे, तो तसाच तसा आहे रे. आणि माझ्या बरोबर फक्त हे म्हातारे नाही आहे. हा या साईडचा बघा, प्युअर कच्चा माल बसलाय, प्युअर. मी युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे असं वाटते मला. मला लगीन करायला पाहिजे ते कोणतं गाणं आहे हे सगळं बॅलन्स आहे आपलं. हे तरुण मुलं ज्याप्रमाणे 87-88 साली तरुण माझ्यावर प्रेम करायचा, आज त्याचप्रमाणे हा तरुण माझ्यावर प्रेम करतोय. कारण की माझ्याकडे गर्व नाहीये. कार्यकर्त्याला मी कसा रागवतोय हे बी त्यांना माहित आहे, खेड्यावरल्या माणसाला बी माहित आहे. मी जर संतापात असलो तो बाहेरच एक कार्यकर्ता सांगतो, गाडी रूट पे नाहीये, चल हटा सावन की घटा. ते स्वतःहून सांगता की आज जरा गाडी तापली आहे. पण मी माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या मतदारसंघाच्या माणसाला कधीच पक्षाचा कार्यकर्ता मानत नाही, तो माझ्या कुटुंबातला कार्यकर्ता आहे असं मानतो. नाही तर माझं काय आहे, कोण आहे गुलाबराव पाटील? आप्पा अशीच गर्दी माझ्या नाटकांना राहायची, पुऱ्या गावाला माहित आहे. विचार कर, म्हाताऱ्या लोकांना माहित आहे, बरेच लोकांना हातवरती करा माहित आहे की नाही. मी नाटकांमध्ये भाग घेतो, ज्या नाटकात मी भाग घेतला, ग्राउंड पॅक आ रहा है गब्बर. आता संजय राऊतला फक्त मी एकटा दिसतो म्हणून थुकायला लागले ते बावरट. इतकं घाण वृत्तीचं राजकारण आयुष्यात मी पाहिलं नाही. का आजच हा पक्ष फुटला? याच्या पहिले कोणतेच पक्ष फुटले नाही. 40 लोकांना संपवून टाकू. अरे त्या 40 लोकांना मत दिले राऊत तुला, तेव्हा तू खासदार झालाच वाटत्या, नाही तर तू खासदार झाला असता. तू थुकतो काय? पहिला राजीनामा दे. ते म्हणले शिवसैनिकांनी मत दिली. हा द्या बापाला, इथं मत द्यायला. इथं मत माझ्या फाटक्या तुटक्या माणसानं मला मत दिली. या गावात मला मत किती माहित आहे? 10,600 पैकी 10,200 फक्त 400 मत नाही आहे. त्याच्यामध्ये 4,200 मुसलमान आहे. नाही तर मुसलमानांचं कसं आहे, हबुए हबुए हबुए. बौद्धांची 1,000 मत आहे, हिंदूंची मत आहे. हे 10,200 मत जी मिळाली ही फक्त गावाच्या प्रेमापोटी मिळाली, संजय राऊतला पाहून नाही मिळाली. संजय राऊत जर इथं भाषणला आला असता तर 10,200 पैकी 200 भेटले असते. म्हणून मी माझ्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, विधानसभेमध्ये मी कोणताच वक्ता बोलवत नाही. बाहेरचा वक्ता येतो काहींमाही बोलून चालला जातो, त्याला काय घेणं देणं आहे.
आम्ही 5 वर्ष मेहनत करायची आणि वक्त्याला काही माहीत नसलं त्याने काहीतरी बोलून टाकायचं म्हणून आम्ही आमचं आम्हीच वक्ते आम्हीच शाखा प्रमुख आम्हीच आमदार आम्हीच मंत्री. आता लोकांना वाटतं का मी मंत्री असं कोणी सांगा. फक्त 2 पोलीस गाड्या आहे वो एवढंच आहे. पण तसाच गुलाबराव पाटील लग्नात जातो मोतीत जातो दारात जातो शेंडीत जातो. पोलीस गाड्यांमुळे थोडं बरं वाटतं. हे पोलिसांना का कमी त्रास दिलाय मला तुम्हाला गाववाल्याला माहित आहे. 92 चा राईट माहित आहे तुम्हाला. आंदोलन माहिती आहे मला जेलमध्ये घातल्यामध्ये. मी मंत्री होण्याच्या पहिले 8 दिवस पहिले जेलमध्ये घातलत आणि माझी आई मेली होती त्या दिवशी आणि मी मंत्री झालो. आता बरं वाटतं. जे पोलीस मला पकडायचे तेच मागं पुढं आहे. मी नेहमी विनोदा सांगतो आगे गाडी पीछे गाडी बीच में बैठा गुलाबराव गडी. वा थोड्या गुदगुल्या होता. 10-15 गणवाले मला बरं वाटत. तसा धोका काही नाही आहे. तुम्ही असल्यावर काय धोका आहे. आणि माझ्या नशिबामध्ये हा राजयोग होता हे मलाही माहित नाही. तसं म्हणायला गेलं तर आम्ही तर लाडलीचे राहणारे 5 घरं इथं आजोबांते आमचे आले. आमची भाऊकी पण नाही. गुजर समाजाचे आम्ही आहे. गुजर समाज मोठा आहे मान्य आहे. पण इथं जर भाऊकी म्हणली तर 5 घरं आहे. पण माझी भाऊकी तर पुरं गाव आहे. माझी भाऊकी सगळे आहेत. मी जातीवर कधी राजकारण केलं नाही. काही लोक जातीवर राजकारण करतात. माझ्याकडे सगळ्या जातीचे लोक आहेत. जातीने राजकारण होत नाही मानवांनो. जातीने माझून कधीच मोठा होत नाही. तो सुरेंद्रदादा सारखा माणूस 9 वेळेस आमदार झाला नसता. जातीने राजकारण झालं असतं तर किशोर आप्पा सारखा माणूस 2 वेळेस आणि त्यांचे काका 2 वेळेस आमदार कधी झाले नसते. आणि हे मेहकरचे जे आमदार बसले आहेत यांची जात काय माहितीये तुम्हाला. हे सुतार जातीचे आहे. सुतार ही किमाया आहे शिवसेनेची. किती मतांनी आले माहिती आहे. लीड किती आहे तुमचं. 3री टर्म आहे. 65,000 मताचं लीड आहे. पटक पटक के मारा आहे. आणि हे आमचे चंदू भैया. हे मराठा पाटील आहे मान्य आहे मला. मोठा समाज आहे. यांचं घर किती आहे मुक्तायनगर मध्ये. एकच घर आहे. भाऊ की नाही. 13 कोणी नाही. हा एकटा आहे. तिथे रवींद्र भैया एवढे मालदार माणसं. तो काय नाव तराड केवढा मोठा माणूस. याचे वडील भैयाचे वडील पोलीस होते. भैयाचे वडील पोलीस असल्यामुळे ते तिथे नोकरीला गेले. हे तिथे स्थायिक झाले. हा भाऊ उचळवळ्या. हा शिवसेनेचा तालुक प्रमुख. हा घाड शेपाल झाला आमदार. हा किशोर आप्पा. हा आता शिवसैनिक म्हणतो. 10 वर्षी आम्हाला ठोकला. हा पोलीस होता. योगायोगाने सगळं पोलीस डिपार्टमेंटच बसलेलं वाटतं. मी जरी रघुनाथ चतुर्चा पोरगा होतो तरी मी फौजदारचाच पोरगा लोक म्हणायचे. कारण की मी फौजदार बाबाकडे राहिलो. योगायोग आहे. तू पोलीस बाबाचा पोरगा. हा पोलीस होता आणि मी पोलीसचा दत्तक पोरगा. काय साला लफडा आहे आपला. त्यामुळे पोलिसांवर मी आम्ही तेवढंच प्रेम करतो. माझ्याबरोबर राहिलेला पोलीस कधीच नाराज होऊ शकत नाही. माझ्या कुटुंबातला आहे पोलीस. बी पोलीस माझ्याकडे आला ड्युटीला आणि तो नाराज होऊन गेला असं कधी नाही होणार. कारण ते पण आपले भाऊ आहे. अर्ध्या रात्री ते सगळ्यांकरता उभे राहतात. म्हणून आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये 805 पाण्याच्या योजना मंजूर केल्या आहे. सगळ्यांना पाणी पाजायचंय. काँग्रेसवाला बीपी राष्ट्रवादीवाला बीपी. तू पी आणि आमच्या नावानं बंबल. अरे कमीत कमी चांगल्याला चांगलं म्हणायची तर किंमत असली पाहिजे. हे गाव या गावामध्ये मी लहानचा मोठा झालोय. माझी ओळख या गावाने गुलाब पाटील म्हणून केली. पण महाराष्ट्राच्या नकाशावर गुलाबराव पाटीलाचं गाव हे पाळदी गाव आहे ही ओळख सुद्धा तुमच्या गुलाबरावने केलेली आहे. नाही तर कोण उठाय आमच्या गावात. कोण यायचं या गावात. मुख्यमंत्री तर सहज येतो पाटीलच्या गावात. 2 बार लेके आहे मैं शिंदे साहब को अपने गाव में. मनोहर जोशी सुद्धा 1 वेळेस येऊन गेले इथं. सांगायचा अर्थ असा आहे की या गावाला जी ओळख मिळाली ती गुलाबराव पाटलामुळे. पाळधीने ओळख गुलाबराव पाटलाची करून दिली. नंतर तुम्ही संधी दिल्यामुळे ते आम्ही संधीचं सोनं केलं.
आणि गुलाबराव पाटलांची पाळजी करण्याचा प्रयत्न केला. आज पोलीस गाडी पकडताना भी विचार करतो. नुसत्या रिक्षावाल्यांनी सांगितलं पालदी काय छोड दे भाई दाती हो जाएगी. हा फायदा होतो इनडायरेक्ट फायदा होतो. जरी तो मला मत देत नसेल तर तू सांग पाळजी जाय मी बस साला मत देस कर तू पाहिजे ना बोलस पण. सांगायचा अर्थ असा आहे की या पदाचा फायदा विकासामध्ये जेवढा होतो तेवढ्या इतर कामामध्ये सुद्धा 100% होतो. आज ही गर्दी पाहून माझं मन भरलंय. काही काही लोक तर 5 वाजेपासून येऊन बसले आहे. 5 वाजेपासून मिरवणूक काय निघाली ढोल ताशे काय वादा वाजवायचा काय. मला तर असं वाटायला लागलं की आता उद्याच विधानसभा लागून जायला पाहिजे. मला टेन्शन आलं होतं की आता आपलं काही खरं नाही. आता काही खरं नाही. आज आता या कार्यक्रमाला घेण्याकरता मी बराच विरोध केला. आमच्या गावामध्ये आमच्या बरोबरीचा कार्यकर्ताही वारला होता बजरंग. 9 दिवस झाले त्याला. आज शेजारी आमच्या घराच्या समोरही म्हातारे आमचे माळी समाजाचे वडील सारी मंडळी वाढलेली होती. पण सगळ्यांच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम घेतला. पण आता मला ताकद आली आहे. सकाळपासून मी फ्रेश. मी जे टेन्शन मध्ये होतो ना काही काही लोक माझ्या चेहऱ्याकडे म्हणून भाऊ टेन्शन माहित करे परत बोलायचे मला. मी टेन्शन मध्ये नाही आहे कारण की मला पेन्शन मिळणार आहे. समोरचे मध्ये टेन्शन करण्याकरता तुम्ही आज जो उत्साह दाखवलाय तुमच्या उत्साहाला मी सलाम करतो. मी कोणी असो नसो म्हणून मी प्रतापलाही सांगितलंय की बेटा गुलाबराव सारखं वाग खाली वाकून चाल वस्तू उचलता येईल. नम्रतेने वाग समोर आलेला नम्रपणे बोल. जनता जशी मोठी करते तसं लहान करण्याची ताकद पण जनतेत आहे. गर्व करू नकोस. बाळासाहेबांनी नेहमी सांगितलंय की सत्ता आली नाही म्हणून लाजू नका आणि सत्ता आली म्हणून माजू नका. मी माझ्या पालकमंत्र्याची दादागिरी कधी या जिल्ह्यात दाखवली नाही. नाही तर बऱ्याच लोकांनी दादागिरी दाखवल्या. इसको जेल में डालो उसको जेल के बाहर निकालो याला त्रास द्या त्याला एनसी करा त्याला 151 करा त्याला 300 राऊंड मध्ये टाका. मी हे धंदेच केले नाही. त्याच्यामुळे काही लोक म्हणतात गुलाबराव पाटील पहिल्यासारखं राहिलं नाही. पण अन्याय करताना मन दुखत खोटं करताना मन दुखत आणि कदाचित ते आपल्या बालबच्च्यांना दुवा खराब होते. पुढाऱ्यांचे पोरं कसे निघतात तुम्हाला माहित आहे. हालांकि माझ्या पोरं काही स्वभावामध्ये वाकडे तिकडे असतील मला माहित नाही पण कमीत कमी त्यांना व्यसन नाही याचाच मला अभिमान आहे. बस बाकी काय हवंय. म्हणून आज मी आपल्या मायबाप जनतेला हीच विनंती करणार आहे की हा गुलाबराव पाटील तुमच्याकरता कायम तत्पर होता. आज मी 57 वर्षाचा नाही आहे. या सभेमुळे मी आज 27 वर्षाचा झालो आहे. आणि खात्रीपूर्वक मी आपल्याला सांगणार आहे की येत्या काळामध्ये मागच्या काळामध्ये जी सेवा मी केली त्याच्यापेक्षा जास्त सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल. आज आम्ही रक्तदान शिबिर केलं. 2000 लोक रुग्णांना तपासणी केली. शेतकऱ्यांना बियाणं वाटलं. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटलं. हे बरीच कामं आम्ही करतो. सीजनेबल पुढारी नाहीये आम्ही. लग्न आलं की भंडारा देऊ आनंद आमचा नाहीये. आम्ही कायम भंडारेवाले आहो. आओ खा जाओ. त्यामुळे हे धंदे आम्ही केले नाहीये. हे सीजनेबल आहेत. अभिषेक कोणाच्या लग्नात गेले नाही कोणाच्या मोतीत गेले नाही कोणाच्या शेंडीत गेले नाही. आता सगळे आठवत आहेत. ही आठवण्याची जबाबदारी करायला लावली या गुलाबराव पाटलांनी. तुम्हाला आम्ही कायम मदत केली आणि तुम्ही आमचा बदला घेताय काय. पण मला मायबाप जनतेवर विश्वास आहे. ही जनतेने गुलाबराव पाटीलची कायम पाठी मारण्याचा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सुद्धा कायम तुमच्या दुःख सुखामध्ये राहण्याचं वचन आपल्याला या ठिकाणी देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मला आशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.